बातम्या सोलापूर जिल्ह्याची. वरदायिनी असलेले उजनी धरण मायनस मध्ये गेलेले आहे. धरणामध्ये सध्या 63 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तर सोलापूर पंढरपूर शहरामध्ये अनेक गावांवर जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे. मागील 3 वर्षांपासून धरण मायनस मध्ये गेलेलं आहे. जून पासून पावसाला सुरुवात होते पण अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाहीये, त्यामुळे चिंता वाढली आहे. पाऊस लांबला तर जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पंजाबमधील लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचे धागे दोरे महाराष्ट्रात अळून गवळी टोळीपर्यंत पोहोचलेले आहेत. पंजाब पोलिसांनी ज्या 8 शार्प शूटरची ओळख पटवली आहे त्यातील एकाचं नाव संतोष जाधव असून तो अरुण गवळी टोळीच्या संबंधित आहे. पंजाब पोलिसांना असा संशय आहे आणि हा संशय त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवलाय. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष जाधव याला खास मुंबईहून बोलावून घेण्यात आलाय. मूसेवाला याच्यावर 29 मे रोजी गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये तोही सामील होता. त्याच्याबरोबर महाराष्ट्रातून सौरभ महाकाळ हा सुद्धा आला होता. अरुण गवळी सध्या महाराष्ट्रातील जेलमध्ये बंद आहे. पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती पुरवली असून पुढील तपासासाठी मदत मागितलेली आहे.